दैवज्ञ सुवर्ण कलाकार मंडळाच्या वतीने सांगलीतील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलंय. हल्लीच्या महापुराने उद्ध्वस्त झालेल्या संसाराला हातभार लावण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी धावत आहेत. दैवज्ञ समाजाच्या सुवर्ण कलाकार मंडळ मुंबई यांच्या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला. शहरात आज पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या या मंडळाच्या वतीनं वाटप करण्यात आलं. धान्य, जीवनावश्यक वस्तू असे हे किट वाटप करण्यात आलंय. दैवज्ञ समाजाच्या माध्यमातून शहरातल्या गवळी गल्ली आसपासच्या परिसरामध्ये या मदतीचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी दैवज्ञ समाजाचे नेते प्रीतम रेवणकर, पापा पावसकर, शेफल पावसकर, प्रशांत कुर्डेकर, उमेश रेवणकर, प्रसाद रेवणकर यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती. आम्ही कळव्या ठाणा इथून आमचा दैवज्ञ सुवर्ण कलाकार मागे गणेशोत्सव मंडळ आहे, तिथून आम्ही सांगलीकरांसाठी, सांगलीमध्ये जे पूरग्रस्त झालेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही अन्नधान्य आणलेलं आहे आणि ते आम्ही आमच्या समाजाच्या, सांगलीच्या दैवज्ञ समाजाला आम्ही ते सुपूर्द करतो आहोत. आणि ते आणि एक दोन दिवसांनी पूर उसरल्यानंतर ते सगळ्यांना वाटप करणार आहे. आणि ते आम्ही त्यांना आपल्या सांगलीचे समाजाचे अध्यक्ष प्रीतम रेवणकर यांच्या हातात आम्ही सर्व सामुग्री सुपूर्द केलेली आहे. आणि आम्हाला माहीत आहे की ते संपूर्ण ते पूरग्रस्तांसाठी निधी जो आम्ही अन्नधान्य आणलेला आहे ते पूर्ण त्यांना पोच करणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.